बाई कशी जोडायची कमी पडल्यावर, मी तुम्हाला आता ही बाई दाखवते. एक बाजूला देणं झालंय, आता एक बाजूला द्यायची आपल्याला. इकडे पण मोठं आहे चांगलं जॉईंट. बघा असं करून घ्यायचं, बाहेर जॉईन केली का वरून दापटीप देऊन टाकायची. वरून आपल्याला दापटीप देऊन टाकायची. हे बघा आता दुसरं पण बाईला दाखवत देते. हे बघा आपली बाई पूर्ण झाली आहे, आता अशीच आपण दुसरी बाई करून घेणार आहोत.
हे बघा आपली सारखी आलेली बाई बघा. बाईचा भाग झाला आहे आपला. आता आपल्याला कटोरीचा भाग करून घेऊ आपण झटपट. कटोरी कशी जॉईंट करायची? आता नवीन पद्धतीची कटोरी ही आहे. मला 5-6 प्रकारच्या कटोऱ्या येतात. आता मी तुम्हाला कटिंगमध्ये नवीन पद्धतीची कटोरी दाखवते. हे बघा जोडून जाडायलाच लय टाइम लागतो. शिवायला नाही एवढा वेळ लागत. आपल्याला पहिले असे भाग जोडून घ्यायचे. हे उरलेलं कापून टाकायचं. चला आता टकचं आपल्याला शिवून घ्यायचं आहे. सारखा शिवायचा एका एक खाली बरोबर नाही. या अशी दोन्ही भाजून धरायचं. हे बघा असं सारखं धरायचं. सारखं टीप मारायची. छान आला की नाही टक्स खर्च आपली वाढ झालेलं कटिंग करून घेऊ. आई पण आपल्याला तशीच शिवायची आहे. मी पण तशी शिवायची. हिला पण शिवून घ्यायचं पहिले मध्ये सारखं. मग आता
आपल्याला शिवायचं, असं धरून शिवायचं. बरं, तिची पण उभीच कटोरी आहे, आपली पण उभीच आहे.